भंडारा तुमसर महामार्ग पर रेलवे फाटक कारण होने वाली यातायात को परेशानियों को देखते हुए आए दिन जहां जाम जैसी परिस्थिति निर्माण हो रही है, जिसके कारण नागरिक परेशान हो रहे हैं। शुक्रवार को रेलवे फाटक के कारण करीब 2 घंटे तक यातायात बाधित रहा। ज्ञात हो कि तुमसर महामार्ग पर इन दिनों वार्ठी में बाईपास ओवरब्रिज का निर्माण कार्य चल रहा है, जो पिछले 3 सप्ताह से चलने की जानकारी प्राप्त हुई है, जिसके कारण भंडारा तुमसर महामार्ग पर यातायात बड़ी संख्या में बाधित हो रहा है, जिसके कारण लोगों को भारी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। यही नहीं, ओवरब्रिज के कार्य के कारण भंडारा तुमसर महामार्ग का ट्रैफिक पुराने मार्ग से डाइवर्ट किया गया है, जहां के रेलवे फाटक के कारण बड़ी मात्रा में लंबी लंबी कतारें देखने को मिल रही है, जबकि दुर्घटनाओं का सिलसिला बढ़ गया है। मागील 1.5 तासापासून ही जी ट्रॅफिक आपण बघत आहो, की एका ट्रकनी गेट तोडल्यामुळे, रेल्वे गेट तोडल्यामुळे ती वाहतूक ठप्प झाली आहे, आणि त्यामुळे रोजचा त्रास हा आमच्या गावातून जाणारा रस्ता जो आहे त्यातून लोकांना होत आहे, आणि यात दखल म्हणजे अशी घेतल्या पाहिजे ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी की जे 2 रस्ते जे आहेत, एक डाब्यावरून जो रस्ता आहे आणि एक शिरसीवरून जो सोनोलीकडे जाणारा जो रस्ता आहे, तो वाया पांजऱ्यावरून होते हुए बोतली अशा मार्गाने तुमसर मोहाडी अशा रस्त्यावर ते डावट करू शकतात। योग्य ते मार्गदर्शन देऊन किंवा बॅनर्स वगैरे लावून वाहतूक डावट कशी होईल याच्यावर त्यांनी योग्य काळजी घ्यावी, आणि हा रोजचा होणारा त्रास हा कमी करावा अशी मी वाहतूक अधिकाऱ्यांना विनंती करतो। 2 आठवड्यापासून रेल्वे पुलाचं काम सुरू आहे आणि वाहतूक सुरू आहे, आणि आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दुपारी एका ट्रकने रेल्वे गेटला धडक दिल्यामुळं रेल्वे गेट बंद पडली, त्यामुळं आज 1.5 तासापासून ट्रक जाम असल्याकारणामुळं सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। तर वाहतूक विभागाने याच्याकडे लक्ष द्यावे आणि वाहतूक सुरळीत करावी।